अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। दि सिंधूर्णी सेकंडरी एज्युकेशन को ऑप सोसायटी लिमिटेड संस्थेचा आज 75वा वर्धापन दिन कद नाईक माध्यमिक विद्यालय पाळधी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या प्रसंगी पाळधी गावचे सरपंच दिगंबर माळी, जामनेर पंचायत समिती सभापती नीता पाटील, माजी सरपंच कमलाकर पाटील, पाळधी विद्यालयाचे मुख्याध्यापक पी एस पाटील, पर्यवेक्षक एस पी चिंचोले आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते। माझे छोटे बंधू आदरणीय कमलाकर भाऊ, आपल्या गावचे प्रथम नागरिक आदरणीय सोपानदादा सोनवणे, सर्वसन्माननीय व्यासपीठ आणि विद्यार्थी मित्रांनो, 75 वर्षाच्या कालखंडामध्ये संस्थेनं अनेक चढ उतार पाहिले असतील। अनेक विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व घडवण्याचं काम या शिक्षक वृंदांनी केलं। अनेक संसार या संस्थेच्या माध्यमातून उभे राहिले। मला आठवतं बसता बसता डब्ल्यू एस दादांपासून आमची सुरुवात झाली।
भोसले मामांचाही मुख्याध्यापकाचा कालखंड आम्ही ऐकला होता. कारण आमचे काकाश्री साधू सर इथे संस्थेत शिक्षक म्हणून काम करायचे तर आम्हाला योग यायचा. जामनेरचेही संस्थेचा मी अनुभव घेतला आणि माझं परमभाग्य की ज्या संस्थेमध्ये शिक्षण मी घेतलं त्याच संस्थेबद्दल बोलायची वेळ आमच्यावर आली. सरांना मी विनंती करतो, आदरणीय मुख्याध्यापक साहेब, ज्या पद्धतीनं डब्ल्यू एस दादांच्या कालखंडामध्ये ही शाळा या शेंदोणे एज्युकेशनची नाव रूपाला आली त्याच पद्धतीनं आता महत्त्वाची जबाबदारी नाना सरांनी जे सांगितलं तसं मार्केटिंग आणि ब्रँड करण्याची वेळ आता आलेली आहे. सरांना मी विनंती करतो, मी फार मोठा नाही की सरांना विनंती करावी, पण आपल्याला विद्यार्थी संख्या भरपूर आहे आणि ज्या पद्धतीनं लोकांची मानसिकता झालेली आहे की जामनेर संस्थेमध्ये एक ब्रँड आहे, पण मी तिथे शिक्षण अर्जन केलं आहे, पण फक्त नावाला ते जामनेर संस्था आहेत, पण आता आपली मार्केटिंग आणि ब्रँड करण्याची वेळ आली आहे. पुनश्च बापूंच्या चरणी नतमस्तक होतो आणि थांबतो. सर्वांना वर्धापन दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद. आपली सेंदर्णी सेकंडरी एज्युकेशन ऑफ सोसायटी चा 75वा अमृत महोत्सवी वर्धापन दिन आणि अशा अत्यंत चांगल्या पवित्र गोड अशा कार्यक्रमाच्या अध्यक्षा जामनेर पंचायत समितीच्या सभापती नीता पाटील, या गावाचे प्रथम नागरिक आमचे मोठे बंधू सोपानभाऊ सोनवणे, आमचे दुसरे मोठे बंधू आदरणीय दिगंबरभाऊ माळी, त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित भगवानदादा, अशोकदादा, उखडूदादा, त्याचबरोबर किरणदादा, किरण शेठ, डी बी पाटील सर, सुब्रू काका व सर्व सन्माननीय विचारमंच, त्याचबरोबर या शाळेचे मुख्याध्यापक आमचे गुरुवर्य एस पाटील सर, या शाळेचे पर्यवेक्षक आमचे दुसरे गुरुवर्य एस टी चिंचोले सर, सर्व गुरुजन वर्ग, विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो, संत तुकाराम महाराजांचं एक मला या ठिकाणी अभंग सांगावासा वाटतो. एक ओढ त्या ठिकाणची मला आठवते की आपुल्याही हिता असे जो जागता धन्य माता पिता तयाची या, कुणी कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा, ही उक्ती त्याच्याबद्दल तंतोतंत सार्थ ठरते असं व्यक्तिमत्व म्हणजे आचार्य बापूसो गजानराव गरुड, ज्याच्या माता पित्यांना आपण धन्यवाद दिले पाहिजे. अशा माता पित्यांनी पुत्र जन्माला घातला आणि त्या पुत्राचा झेडा हा तिन्ही लोकांमध्ये फडकला असं व्यक्तिमत्व म्हणजे आचार्य गजानराव सावकरुड. कारण आपण सर्वजण जाणत आहात आणि आपण सर्वजण पाहत आहात की शिक्षणाचं बाजारीकरण आज होत आहे आणि या शिक्षणाचं बाजारीकरण होत असताना आज नर्सरीची फी 25 ते 30 हजार रुपये, म्हणजे ज्या काळामध्ये आपण बालवाडीपासून तर पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंतचा खर्च जितका येतो तितका खर्च आज नर्सरीसाठी खर्च करावा लागतो आणि अशा काळामध्ये आपण मोफत शिक्षण घेत आहोत ही आचार्य बापूसराव गजानराव गरुड यांची पुण्य. आणि या पुण्याला मित्रांनो आज 75 वर्ष पूर्ण झालेले. माझ्या अगोदरच्या वक्त्याने त्या ठिकाणी सांगितलं की असं जे विद्यार्थी चांगल्या पदावर या संस्थेचे त्या ठिकाणी गेलेले नावारूपाला आलेले की ज्यांना शिक्षण घेणं परवडत नसतं, ज्यांना शाळेत जाणं परवडत नसतं, कारण त्यांची परिस्थिती नव्हती, त्यांची ऐपत नव्हती, आम्ही सुद्धा त्यातून गेलेलो आहोत आणि हे धाडस, हे धैर्य, हे साहस जर आम्हाला कोणी दिले असेल तर सर्वात मी विद्यालयातर्फे प्रथम शब्द सुमनांनी हार्दिक असं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, संस्थेचा इतिहास हा आपल्याला माहीत असला पाहिजे. हा सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव संस्थेचा आपण हा साजरा करीत आहोत हा का करतो, कशासाठी करतो, कोणासाठी करतो हे आपल्याला माहीत झालं पाहिजे. मग अशा कार्यक्रमाचं नियोजन विद्यालयातर्फे दरवर्षी होत असतं. मला आवर्जून सांगावंसं वाटतं की अजिंठ्याच्या डोंगरापासून तर सातपुड्याच्या पाट्यापर्यंत आपल्या या संस्थेचा नावलौकिक आणि प्रगती आपल्याला जिजात पाहायला मिळते. आपल्या संस्थेच्या ह्या 15 शाखा, माध्यमिक विद्यालय आणि 2
ज्युनियर कॉलेज, एक सिनियर कॉलेज असा हा ही व्याप्ती या संस्थेची आहे। हे दरवर्षी विद्यार्थी या शाळेत येतात, काही विद्यार्थी दहावीनंतर निघूनही जातात, नवनवीन विद्यार्थ्यांना, काही नवीन प्रवेश घेऊन येणाऱ्या विद्यार्थ्यांना या संस्थेचा इतिहास माहिती असला पाहिजे, यासाठी आपण अशा कार्यक्रमाचं नियोजन करत असतो। मला संस्थेच्या या प्रगतीमध्ये या निवृत्त झालेल्या शिक्षकांपासून, मुख्याध्यापकांपासून तर आतापर्यंत असलेल्या सर्व शिक्षक बंधू भगिनींचा यामध्ये स्नेहाचा वाटा आहे। आम्ही सर्व शिक्षक बंधू भगिनी, तसेच गावातील प्रत्येक गावातील नागरिक ज्यांचा या शाळेवर विद्यालयावर विश्वास आहे, ज्यांना शिक्षणाविषयी आवड आहे, असे सर्व लोक नेहमीच आम्हाला साथ देत असतात, याचा अभिमान आम्हाला वाटत असतो। नेहमीच बघा, कोणताही कार्यक्रम असू द्या, गावातील सर्व लोक, मान्यवर, पदाधिकारी नेहमीच हजर असतात आणि शाळेला कोणत्याही प्रकारची मदत ते करत असतात। आणि म्हणूनच या संस्थेचा, या शाळेचा हा उत्तरोत्तर प्रगतीचा आलेख आपल्याला वाचताना दिसत असतो। मला आवर्जून सांगावंच वाटतं मान्यवरांना की यावर्षी शाळेचा निकालही चांगला लागलेला आहे। संस्थेमध्ये 4 चौथ्यांना क्रमांकन आहे। निकाल सर्व राज्यात जे शिक्षणप्रेमी आहेत, यांना शिक्षणाची गोळी, त्यांना त्यातलं माहिती आहे, त्यांना माहिती की यावर्षी सर्वच महाराष्ट्रामध्ये निकाल हा कमी लागलेला आहे, तरी सुद्धा आपल्या शाळेचा निकाल हा अतिशय चांगला आहे असा आम्हाला जरी वाटतं। या शाळेमध्ये जामनेर येथून, नव्यानेच गोंडखेल येथून, सुरतगाव येथून, भराडी बिलखेडा, सोनाळा या नाचेखेडा, एवढंच नाही जोगलखेडा येथून सर्व विद्यार्थी येत असतात, हे आपल्या शाळेसाठी अतिशय भूषणाची, स्वाभिमानाची गोष्ट आहे की ज्या ठिकाणी शाळा आहे त्याच्याही पलीकडच्या गावातून आपल्याकडे विद्यार्थी शिकायला येतात, तर यात काहीतरी रहस्य आहे असं मान्यवरांना मला सांगावंच वाटतं। विद्यार्थी मित्रांनो, या संस्थावर्धनाच्या दिनाच्या निमित्ताने आपण या अगोदर वृक्षारोपण केलेलं आहेच, जवळपास 125 झाडं आपण नियोजित लावलेले आहे। आता या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण औपचारिकरित्या वृक्षारोपणाचा कार्यक्रम करणारच आहोत मान्यवरांच्या हस्ते। तर मला शेवटी संस्थावर्धनाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं असं सांगावंच वाटतं की संस्थेला 75 वर्ष पूर्ण होत आहे। मी परमेश्वराला शेवटी एकच विनंती करेल, हे परमेश्वरा आमच्या संस्थेला शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता, सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची आमच्या संस्थेच्या कीर्तीला लाभो, एवढं परमेश्वराला मी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। वर्धापन दिवस आपल्या धी शेंदुर्नी एज्युकेशन सोसायटीच्या रोपट्याचा विशाल वट वृक्ष झाला आहे आणि हे रोपटे वाढविताना बाबूसाहेबांनी जे परिश्रम घेतले ते शब्दात सांगता येणार नाही। हे रोपटे वाढविताना त्यांनी विचार केला की खेड्यातल्या मुलांनाही शिक्षण मिळाले पाहिजे, म्हणून त्यांनी आपल्यासारख्या गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी शाळा काढली आणि त्या शाळेमध्ये आपण शिक्षण घेत आहोत। स्वतःच्या रक्तामासाच्या मुलाबाळाप्रमाणे त्यांनी या संस्थेचा सांभाळ केला। जीवाची जराही पर्वा न करता, न डगमगता आलेल्या संकटांची वादळे झेलली। नेतृत्व, कर्तृत्व व वक्तृत्व यांचा त्रिवेणी संगम म्हणजे बापूसाहेब। बापूसाहेब म्हणजे दिलेला शब्द न बोलणारे, लिहिलेला शब्द न खोलणारे, रघुकुलाचे वारसदार असते। सोन गंगेची वाणी पैन गंगेपासून पंचगंगेपर्यंत दुमदुमली, अशा या प्रेमळ बापूसाहेबांना मी माझे कोटी कोटी प्रणाम करते व माझे 2 शब्द संपवते। आज 17 जुलै म्हणजे आपल्यासाठी खूपच आनंदाचा दिवस, एक प्रकारे बापूजींचा स्मरण दिवस। आचार्य बापू गजाननराव गरुड केळ्याच्या एकाचा भारताचा एकाच मानत गांधीजींचा दूरदृष्टीचा संदेश
शाळेची स्वतंत्र इमारत उभारण्यापर्यंतची सर्व लहान मोठी कामे या काळात बापूजींनी केली. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.